ठाणे महापालिका आयुक्त आणि सुरक्षा रक्षकांनी फेरीवाला कारवाई दरम्यान रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मध्यरात्रीपासून ठाण्यातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत, पण संपकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे। शिवसेना आणि भाजपच्या रिक्षा संघटनांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे सेना भाजपच्या रिक्षा संघटनांचे रिक्षा चालक सकाळपासून रस्त्यावर आहेत। सकाळी 10 वाजता गावदेवी इथून सर्व रिक्षा चालक आणि फेरीवाले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर रिक्षा चालू करण्यात येतील। 11 रिक्षा संघटना आणि 4 फेरीवाले संघटना बंद आणि मोर्चामध्ये सहभागी होणार होत्या, पण आता सेना भाजपच्या संघटनांनी संपातून माघार घेतली असं असलं तरी लांबून ठाणे स्टेशनच्या येताना येणाऱ्या प्रवाशांना मात्र प्रवाशांचे यामध्ये हाल होताना पाहायला मिळत आहेत। आम्हाला रात्रीकाल 1 वाजता आदरणीय एकनाथ शिंदेचा फोन आला आणि त्याच्यामधून शिवसेनेने याच्यामध्ये माघार घेतलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की प्रवाशांचे हाल नको आहे आणि आम्ही सगळं संपातून माघार घेतलेले आहे। रिक्षा चालकांना पण त्रास आहे, आता पॅसेंजरला पण त्रास आहे आणि आता सुट्ट्या आहेत। सध्या सुट्ट्यामुळे येणारं पब्लिक वगैरे जास्त आहे, त्यांना पण त्रास आहे। सकाळी लवकर निघणारं पब्लिक आहे, त्यावेळी एसटी काय अवेलेबल नाही आहे। आयुक्त हा करतोय ते काही वाईट करत नाही, चांगले रस्ते मोठे करतोय, परत तुटणाऱ्याला बांधून देतोय। आयुक्ताच्या विरोधात आम्ही कसं मोर्चे करतो, चांगलं करतोय, वाईट काही करत नाही। रोड मोठे करतोय, लोकसंख्या वाढत चाललेली आहे, गाड्या वाढत चाललेल्या आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।